लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओ साठी करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि शिवसेनेचे म्हणजे आणखीन दार येते त्याला सॉरी हा राजकीय कार्यक्रम नाही तर त्याच्यामुळं काय झालं आता गांधींनी हा आठ का केला समजून घ्यायला पाहिजे कसा खोटा इतिहास शिकवला जातो बघा दक्षिण आफ्रिकेमध्ये शिकायला म्हणून गेले आणि मग तिथे त्यांच्या लक्षात आलं की इथल्या कृष्णवर्णीयांना म्हणजे काळ्या लोकांना गोऱ्या लोकांसारखा समान हक्क आणि अधिकार इथे मिळत नाही आहे म्हणून मग त्यांनी नेतृत्व करून ती लढाई लढायला -लड़ा सुरुवात केली आता लढाई बघा कुठली आहे दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्याची लढाई ती नव्हती ती लढाई अशी होती फक्त काळ्या लोकांना गोऱ्या लोकांसारखे समान हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठीची ती लढाई होती त्यामुळं काळ्या ह्या संज्ञेखाली सगळे हिंदू मुसलमान एकत्र झाले त्यांनी मोहनदास करमचंद गांधींचं नेतृत्व मान्य केलं आणि ती लढाई त्यांनी लढली आपल्याला कायम शिकवतात गांधी दक्षिण आफ्रिकेत यशस्वी होऊन आले यशस्वी झालेली माणसं पुढं पुढं जातात परत येत नाहीत यशस्वी व्हायला हवे होते तर ते गेले असते आले नसते आपला देश वाचला असता आता क्षणभर आपण असं धरून चालू की तो इतिहास खरा आहे म्हणजे ते जे सांगतात यशस्वी झाले ओके आपण क्षणभर हे खरं धरू तर आपल्याला सगळ्यांना परमेश्वरांनी बुद्धी दिलेली आहे मेंदू दिलाय आहे विचार करण्याची क्षमता आहे मग विचार करायला सुरू करा गांधीजी एकोणीसशे एकोणीस साली यशस्वी होऊन परत आले आता यशस्वी झाले म्हणजे तिथं काय घडलं असणार तिथं काळ्या लोकांना गोऱ्या लोकांसारखे समान हक्क आणि अधिकार मिळाले बरोबर आता तिथे हा भेद राहिला नाही यशस्वी होणं म्हणजे तिथला भेद संपला मग एकोणीसशे एकोणीस साली जर हा भेद संपलेला आहे तर मग त्याच काळ्या गोऱ्यांसाठी नेल्सन मंडेलाला काय पिसाळलेलं कुत्र चावलं होतं <प्राँगा> <प्राँगा> उगाच काळ्या लोकांना समान अधिकार मिळाला तरी नेल्सन नाही ने म्हणून अधिकार मिळाला पाहिजे अरे गप असतो झाला मिळाला ऑलरेडी तो दिलाय त्या मोहनदासने तरी त्याच्यानंतर इतकी वर्ष तो माणूस लढत राहिला त्याच्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या त्या काळ कृष्ण सत्तावीस वर्ष शिक्षा भोगली साधे तर्क आहे तोय आपण हे तर्कच वापरत नाही राष्ट्रपिता महात्मा गांधी कुठलं कस म्हणजे माता कोण आहे मग कुणाच्या संयोगातून हो हे भारत जन्माला आला अरे कसं किती बावळट पण आहे हा हिंदुस्थान हा लाखो वर्षांपूर्वीपासून जन्माला आलेला आहे सिंधू नदीच्या काठावर आर्य राहायला आले आर तिथून हिंदुस्थानची निर्मिती झाली त्याच्यानंतर हजारो वर्षांनी एक त्याच भूमीत एक मोहनदास जन्माला आला तो त्या देशाचा बाप काय म्हणजे फादर ऑफ नेशन अरे कसं असं नसतं मग आपण विचार पण करत नाही हो याचा सहज बोलून जातो सहज शाळेमध्ये बोललं जातं आणि ते रूढ होत जातं मुलांना हे संकल्पनाच कळत नाही कोणाच्या तरी स्त्री पुरुषाच्या संयोगातून मूल जन्माला येतं ना हा मग तसं जन्माला आलं असेल तर मग सत्तेचाळीस साली काय जन्माला आलं जे अस्तित्वात नव्हतं त्याचे वडील म्हणायचे का मग नाही का पृथ्वी तलावर जगाच्या नकाशावर एक देश अस्तित्वातच नव्हता तो सत्तेचाळीस साली जन्माला आला म्हणजे जन्माला घातलं कोणीतरी मग त्याचे वडील म्हणायचं का काही आपण म्हणजे इतका विचित्र ह्या देशाचं करून टाकले माकड पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेच पुढच्या आठवड्यामध्ये काही पत्र व्यवहार गुलाबाच्या फुलाबरोबर करायला सुरुवात केली त्या पत्रव्यवहारामध्ये काही पहिलं अभिनंदन केलं की तुकडा पडलेला का होईना पण आपला देश स्वतंत्र झाला दुःख आहेच की एक पाकिस्तान आधी स्वतंत्र झाला हजारो हिंदूंनी रक्त सांडलं आणि चोवीस तास आधी एक इस्लाम कंट्री जन्माला आली किती दुर्दैव आहे बघा सगळी आमची पोरं मेली हिंदू चोवीस तास जन्माला आधी आलं चोवीस तास स्वतंत्र आधी झालं ते एक इस्लाम राष्ट्र पाकिस्तान चौदा ऑगस्ट आणि आपण पंधरा ऑगस्ट स्वतंत्र झाला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन तुम्ही पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन आणि काही महत्त्वाच्या सूचना मी करत आहे त्यांच्या तातडींनी विचार करून त्या अंमलात आणा किती दूरदृष्टी असेल बघा मी मांडलेले विचार पन्नास साठ वर्षांनंतर समाजाला पटतात तितकी वर्ष वाट बघायची माझी तयारी आहे पहिली सूचना होती आज देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली या देशाचा पहिला स्वातंत्र्य उत्सव आपण साजरा करू तो पहिला उत्सव साजरा करायच्या आत जगाच्या नकाशावर भारताच्या हिंदुस्थानच्या सीमा नक्की करा एक्झॅक्ट किती किलोमीटरचा हा प्रदेश आहे एक्झॅक्ट आपली कुठली सीमा आहे हे सीमा नक्की करा आणि सीमा ही तलवारीच्या टोकाने आखायची असते चरख्यावरच्या सुतानी नाही तलवारीच्या टोकानी सीमा आखायची असते आणि त्याच्यावर रक्त सांडायचं असतं तेव्हा त्या पक्क्या होतात चरख्यावरच्या सुतांनी आखलेल्या सीमा या पुसट होत जातात अंधुक होत जातात आणि मग चाळीस पन्नास वर्षानंतर लक्षातच येत नाही की पाकव्याप्त काश्मीर आहे का भारत व्याप्त आहे पाकव्याप्त पंजाब आहे का भारत व्याप्त आहे पाकव्याप्त राजस्थान आहे का भारत व्याप्त आहे सगळ्या सीमा अस्पष्ट होत गेल्या पुसट होत गेल्या आम्ही इंग्लंडमध्ये जाताना मात्र आम्हाला स किती माझं बँकेत किती पैसे आहेत त्याचा हिशोब चायला त्या गोऱ्या लोकांना द्यायला लागतो तेव्हा ते, ते पाच सहा दिवस तिथे राहायचे आम्हाला हे करतात मी मध्यंतरी सावरकर साहित्य संमेलनासाठी लंडनला गेलो तर त्या ब्रिटिश एअरपोर्टवर इमिग्रेशनमध्ये त्यांनी मला विचारलं आता त्याला मी जी फाईल दिली होती त्या फाईलमध्ये येण्याबरोबरच जाण्याचं पण तिकीट लावलेलं होतं सहा दिवसानंतरचं तरी त्या गोऱ्याने मला विचारलं परत कधी जाणार तर मी लगेच त्याला म्हटलं की आईला दीडशे वर्ष झाला आमच्या देशात राहिला आम्ही विचारलं रे तुला लावलं ला ना रिटर्न तिकीट नसेल तर आत्ता जातो मी मला काय फरक नाही पडत मग ते आमची सगळी मंडळी पटकन धावत आली मग ते काहीतरी त्याला बोलले तो सारखं विचारतो वॉट इज से व्हॉट इज से त्याला काय मराठी बोमलायला कळते <laughs> ते कुठे बोलतात आमच्याकडे आल्यावर मराठी एवढ्या चड्ड्या घालून फिरतात अभिनियन घालून बायका फिरतात कुठे बोलतात त्या त्या नाही बोलत आपल्या भाषेचा आपल्या राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमानच नाही इंग्रजी ही जगातली सर्वोत्कृष्ट भाषा सावरकर बरोबर त्याच्या विरुद्ध बोलतात ही इंग्रजीसारखी धडगुजरी भाषा नाही जगात टिकट कटमध्ये यू चा उच्चार अ होतो तोच यू टी पुटमध्ये मात्र उ होतो असं कसं हे आश्चर्य नसते आमची भाषा आमच्याकडे बघा कंठव्य दंतव्य तालव्य औष्ठव्य असे आमचे बाराखडी आहे क ख ग तध तध न पब बबम म ओठ चिकटून ब पब म ता ताल क ख ग ग ग ओठ कापले तरी म्हणता येतात व्यंजनं वेगळी स्वर वेगळे अ आ ई उ ऊ आई स्वर वेगळे व्यंजनं वेगळी ए बी सी डी ई एफ जी नाही सायलेंट काही नसतं वॉक्स वॅगन त्याला लिहितात वेगळंच म्हणायचं वेगळंच म्हणे सायलेंट आहे म्हणतो एफ अरे जे आय असं असते काय सायकॉलॉजी पीनी सुरुवात करतात आणि म्हणायचं साहेब प फ असं नाही म्हणायचं म्हणे मग ते गावढळ म्हणतात आमच्याकडे असलं नाही बघा नागडा नागडाच उच्चार नाचा सायलेंट वगैरे हो असलं काही नाही उघडा उघडा उच्चार जसं लिहिलंय तसा उच्चार मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे सावरकर एका ठिकाणी गमतील फार भन्नाट माणूस हो म्हणजे काय बारा हजार पृष्ठांचं साहित्य लिहिलं कधी लिहिलं कधी एवढं वाचलं कधी जगाचा अभ्यास केला आणि हे लिहिलं कधी हा एक प्रश्नच आहे हे सगळे चमत्कार आहेत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं शिवाजींनी सोळाव्या वर्षी गड पहिला गड सर करणं आणि सोळाव्या वर्षी हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा किंवा जयदेव जयदेव जय श्री शिवराया अशी शिवाजी महाराजांवरती तेहतीस कोटी देवांना बाजूला ठेवून शिवाजीला देव म्हणून त्याची आरती लिहिणं <प्रागाँ>। हे सगळे चमत्कार आहेत हे नॉर्मल माणसाच्या कितीही बुद्धिवान असला तरी होऊ शकत नाही हे परमेश्वर माणसं जन्माला घालतात नाहीतर पाच ते सहा वर्षच फक्त जगणारे अशा सेल्युलर जजमधले पाच सहा वर्षाच्या वर एकही कैदी जिथे जगत नाही असा ज्याचा लौकिक त्या सेल्युलर जेलमधनं अकरा वर्षानंतर हा अळवाचं पथपथ खाऊन वाढलेला माणूस हा आम्हाला अम, असं म्हणतात तर <laughs> तो, तो अळवाचं पथपथ खाणारा माणूस पाच फूट कृष शरीरएष्टीचा अकरा वर्ष त्या कोलू बिलू फिरवून काथ्या कुटून सगळ्या भयान अशा शिक्षा उपभोगून पुन्हा जिवंत बाहेर येतो त्याच्यानंतर अडीच वर्ष रत्नागिरीच्या काळ कोठडीत आणि त्याच्यानंतर तेरा वर्ष रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत राहतो आणि त्याच्यानंतर त्र्याऐंशी वर्षापर्यंत जगतो आणि शेवटी हे सगळं गुलाबाच्या फुलाचं राजकारण असह्य झाल्यामुळे जिवंत समाधी घेतो जिवंत समाधी घेणारा हा शेवटचा नेता संत म्हणतो मी त्यांना समाधीच आहे ना ते आता मला जगायचं नाहीये मला मी देशासाठी आता काही करू शकत नाही म्हणजे शारीरिक ताकद संपली आहे आणि जर मी करू शकत नसेल तर माझा जन्मच या राष्ट्रासाठी झालेला आहे आता संपूया हे झालं आहे हे मला बघवत नाही आणि म्हणून प्रायोपवेषण करायला सुरुवात केली अन्न पाणी सगळं बंद केलं मृत्यू घाबरला आयुष्यभर ह्या माणसाला जेव्हा जेव्हा मी न्यायाला गेलो त्या ह्याने मला हाकलून दिलं आणि आता हा बोलवतोय याच्यात त्याचा काय डाव आहे का असं त्याला भीती वाटली म्हणून पाणी अन्न वर्ज केलेला त्र्याऐंशी वर्षाचा हा म्हाताऱ्याला मृत्यू न्यायला बावीस दिवस लागले बावीस दिवसांनी त्याला पटलं नाही खरंच तो बोलवतोय दहा बारा दिवस झाल्यानंतर अत्यंत क्षीण झालेले होते बेडवर पडलेले होते त्यांची मुलगी आली अनेकांनी त्यांना सांगून झालं थोडं तरी काहीतरी खा म्हणजे उपोषण करणारे कसे मागं स्टेजच्या मागं जाऊन पटकन खाऊन येतात का तसं तरी थोडं काहीतरी आपलं नाही का तसं तरी काही नाहीच ऐकायलाच तयार नाही शेवटी मुलगी आली धावत प्रभा मुलगी आल्यावर सगळ्यांना वाटलं की आता हिचं तरी नक्की ऐकतील मुलीवर प्रेम होतं असतंच साधारण बापाचं पोरीवर प्रेम तर ती तिथे नर्स एक उभी होती कुठल्याही क्षणी काय होऊ शकतं तर ती पोरगी आली तात्या कसे आहात त्यांनी फक्त डोळे उघडून बघितलं हसले हात हातात घेतला त्याचा तिला वाटलं हा आता आपलं ऐकतील थोडंसं खाऊन घेता ही नर्स आहे ना ही तुमच्यासाठी आवश्यक आहे असं म्हणते आहे ते बोलताही येत नव्हतं आवाज शिण झाला होता बारावा हो दिवस होता तिला पटकन खाली इकडे म्हणाले कानाजवळ बोट आपल्या चेहऱ्याजवळ तिचा कान आणला म्हणाले नर्स नाही परिचारिका म्हण जिमनॅसिजम असं कुठला शब्द आहे म्हणे जिम खाना खाना आणि जिम हे कुठनं जॉईंट मारला म्हणाले ज्या अंगणामध्ये क्रीडा करायची आहे क्रीडा खेळायची ते क्रीडांगण काय शब्द दिलेत मराठी भाषेला मेयर मेयरचं उद्घाटन करायला येणार नाही मग महापौर निवासस्थान असं जर असेल तर उद्घाटनाला येतो आज काँग्रेसचा महापौरसुद्धा महापौर म्हणून घेतो म्हणून घेऊ नका ना सावरकरांचा शब्द आहे पार्लमेंट विधानसभा लोकसभा लोकनेते लोकप्रतिनिधी सगळे शब्द या माणसाने मराठी भाषेला समृद्ध केलेला आहे तारीख नाही तारीख हा पारशी शब्द दिनांक दिनाचा अंक दिनांक इतकं सुंदर सोपा सगळं आहे म्हणाले आपल्या मराठीमध्ये काय नाही कशासाठी जाता दुसरीकडे कॉम्प्युटरवर म्हणजे मराठी भाषा येत नाही म्हणून मग आम्हाला इंग्रजी शिकावं लागतं जपानमध्ये मी आत्ता गेलो त्यांना विचारलं ही जी सगळ्यांच्या कॉम्प्युटरवर जॅपनीज भाषा दिसते ती आत्ता केली आहेत का पहिल्यापासूनच आहे म्हणजे नाही 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 जपानमध्ये कॉम्प्युटर आला तोच जॅपनीज भाषेत आला काय अभिमान आहे बघा मग ती जॅपनीज भाषा जर ती अशी येऊ शकते तर मराठी का नाही आता येते की बरोबर सगळे येऊ शकतो स्वाभिमानाने जगायलाच शिकवलं नाही आम्हाला एकोणीसशे एकोणीस नंतर त्या मोहनदास नावाच्या डॉक्टरने एक इंजेक्शन आणलं आणि जन्माला प्रत्येक मुलाच्या कुल्यावर त्या पोलिओच्या आधी ते टोचलं त्या पेशी साल्या अहिंसेच्या अशा भिनल्या की आम्ही अहिंसक होता होता नपुंसक कधी झालो आम्हाला कळलंच नाही आम्हाला राग येत नाही आम्हाला चिड येत नाही आमचं रक्त खवळत नाही ही जवळची घंटी दाबाय अजिबात विसरू नका